वेलकम बैक। फातोरपा जात्रा विल स्टार्ट फ्रॉम 14 जैन टू 19 जैन। गौरव शांत दुर्गा कुंकणकालीन जात्रा इन कुंकोली इज लाइंड अप विद वेरियस रिलीजियस कल्चरल एंड एंटरटेनमेंट प्रोग्राम्स। अ टेम्पररी पुलिस स्टेशन विल बी सेट अप ड्यूरिंग जात्रोत्सव एंड फायर फाइटर्स विल बी स्टेशन एट द वेन्यू। द मेन अट्रैक्शन ऑफ जात्रा प्रोसेशन ऑफ गौरव थ्रू द महारथ ऑफ फातोरपेकन इज शेड्यूल्ड इन द वी आवर्स ऑफ थर्सडे 14th, while the Maharath of Kunkolkan will be in the Vyas on Wednesday 20th Jan. Lakhs of devotees attend this procession. गुरुवार तारीख 14 रोजी पंचमीने जत्रोत्सवाला आरंभ होणार आहे। धार्मिक विधी जागर झाल्यावर मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे। शुक्रवार तारीख 15 रोजी सकाळी धार्मिक विधी संपन्न झाल्यावर रात्री ठीक 10 वाजता श्रीचे अंबारे रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। शनिवार तारीख 16 रोजी 12 गावकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न झाल्यावर रात्री महाभिषेक व ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाल्यावर देवीची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। रविवार तारीख 17 रोजी महाअभिषेक शिबिकोत्सव व इतर धार्मिक विधी संपन्न झाल्यावर रात्री देवीची विजय रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। सोमवार तारीख 18 हा देवीचा जत्रोत्सवाचा प्रमुख दिवस असून या दिवशी गोव्याच्या विविध भागातून लाखो भाविकांचे पाय फातोरपेच्या भूमीला लागणार आहेत। मंगळवारी भल्या पहाटे हजारो भक्त हर हर महादेवाच्या गजरात व श्री शांतादुर्गेचा जय जयकार करत महारथाच्या मिरवणुकीतून भाग घेणार आहे। वस्तूचा लिलाव 20 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत पुकारण्यात येणार आहे। हजारो येणाऱ्या भाविकांची बस स्थानकाची सोय करण्यात आली आहे। त्याचबरोबर अग्निशामक दल पोलीस चौकीची तात्पुरती व्यवस्था जत्रोत्सवाच्या काळात करण्यात येणार आहे। सर्वत्र CCTV कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। जत्रेच्या काळात भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। The 36th Sub Junior National Archery Championship is heading towards the business end, with Maharashtra and Jharkhand, among others, doing well. The recurve competition ended on Tuesday. Goa are relatively new to this category of archery, but the host performed to the best of their ability. Meanwhile, Secretary of the State Archery Association, Chetan Kavlekar, is hopeful of Goa winning a medal at the upcoming school nationals. Once the national games are held here, we will have permanent facility for archery. There would be permanent archery range, and the archery association would be in a position to do better and better. And that was the whole objective behind vying for national games, and that was the reason why we wanted to hold the national games in Goa.
With this, we come to an end of this news bulletin. Keep watching Prudent.